वाला जब देताय छप्पर फाडके देताय जब नहीं देता तो क्या करताय आणि मी माझ्या दुसऱ्या मित्र मैत्री माझ्या बोबडी वळतीये काय माहिती सॉरी ते बघा मी आजारी व्हिडिओ करते व्यूज आले पाहिजेत कितने सारे दुःख मेने झेले आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी हा व्हिडिओ बनवते रात्री साडेबारा वाजता तुम्हाला तुम्हाला असा क्रिएटर कुठे भेटेल का जो फ्रायडेपर्यंत ऑफिसचं वर्क करून सॅटर्डेला रात्री असं रात्री अपरात्री व्हिडिओ करायची त्याच्याबरोबर वेळ येते त्याचा घसा असा बसलेला आहे तरी ती व्हिडिओ बनवते आहे आणि तुम्ही लोक साठ पासष्ट लोकं व्हिडिओ बघताय म्हणजे मेरे दिल वार वारमत करो तीन साडेतीन हजार सबस्क्रायबर्स आहेत आणि अडुसष्ट लोक व्हिडिओ बघतायत टू बॅड ॲट लिस्ट या व्हिडिओला शंभरच्या पुढे तरी व्ह्यूज येऊ द्या म्हणजे मला जरा मोटिवेशन तरी येईल नंतर व्हिडिओ करायला तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि नाही आवडला तरी सबस्क्राईब करा यार मला नका काही सांगू तर फायनली मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी प्लेसमेंट जर्नी म्हणजे आता मी ऑफिसचं नाव नाही सांगत कारण कालच माझ्या मॅनेजरने मॅसेज केलाय मला की तुम्ही जर ऑफिसच्या रिलेटेड काही पोस्ट करत असाल त्याचा फोटो जरी कुठे टाकत असेल तर तो लगेच डिलीट करा त्याच्यामुळं मी आता कोणत्या कंपनीमध्ये जॉब करते हे या व्हिडिओत नाही सांगू शकत पण मी पोस्ट करून नक्की सांगेल म्हणजे बाकीच्या कंपन्यांची स्टोरी कशी असते प्रोसिजर डॉट 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 अशी एकदम व्यवस्थित चालू असते पण माझ्या कंपन्यांची प्रोसिजर कशी असते अशी 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 खालीवर 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 कुठंतरी जाऊन जाऊन गुदुडामुदुडा नंतर शेवटपर्यंत पोहोचते अशी ती प्रोसिजर असते पहिली स्टेप काय होती ॲप्टिट्यूड तर ॲप्टिट्यूडमध्ये मी ज्यावेळेस ॲपटी द्यायला बसले होते माझा एक तर लॅपटॉपमध्येच बंद पडला एक्झामच्यामध्येच बरं का मग मला माहिती नव्हतं की ते एक्झाम बंद होणार आहे की नंतर पुढेच कंटिन्यू होणार आहे काही माहीत नव्हतं काही आयडिया नव्हती मला मग मी दुसरा लॅपटॉप बघायला लागले की दुसऱ्या लॅपटॉपवरती देता येते का कोणत्याच लॅपटॉपवरती लिंक ओपन होत नव्हती आणि मग नंतर दोन तीन लॅपटॉपवरती ट्राय केलं पण झालंच नाही म्हटल्यावर मी विचार केला तर जाऊ द्या नेक्स्ट टाइम मध्ये देऊ असं कारण का माहिती कारण मला गॅरंटी नव्हती की मी हॅपटी क्रॅक करू शकेल असं माझ्या एका फ्रेंडकडे जुना लॅपटॉप होता तर मी तो लॅपटॉप घेतला आणि नॉर्मली मी बघितलं की तो चालू होतोय कारण डायरेक्ट त्यावर क्लिक झाली की एक्झामच स्टार्ट झाली माझ्या शेजारी माझा एक, एक फ्रेंड बसला होता मला हेल्प वगैरे करण्यासाठी काय आडलं वगैरे हो मध्ये तर ज्यावेळेस मी एक्झाम चालू केली त्यावेळेस त्या लॅपटॉपचा ब्राईटनेस एवढा कमी होता म्हणजे सुदा मला ते नीट क्वेश्चन सगळे व्यवस्थित दिसत सुद्धा नव्हते एवढा सगळा प्रॉब्लेम आणि त्यात कशी ॲप्टी दिली आणि कसं काय क्रॅक केलं आणि त्यात निम्म्या त्या तर गेम्सच होत्या आणि त्या गेम्स सुद्धा मला सुटत नव्हत्या असा सीन झाला होता त्यामुळे ॲप्टी झाल्यानंतर मला कधी वाटलंच नाही की माझी की हा ही माझी ॲप्टी क्रॅक होईल कारण एक तासाची ॲप्टी माझी अर्ध्या पाऊन तासा तास झाली होती आणि मग नंतर ठीक आहे जाऊ द्या प्रत्येक कॅप्टन नंतरच एकच अस डिस्कशन असतं की जाऊ द्या नंतर एक जा नंतर दुसऱ्या कंपनीची एक्झाम देऊ दुसऱ्या कंपनीत क्रॅक करू सेम डिस्कशन प्रत्येक कंपनीसाठी सगळ्या कंपन्या संपत जरी आल्या तरी आमचं डिस्कशन सेमच चालू होतं इतके तेजस्वी लोक आहे शानदार विचार मग ऍप्टी झाली आणि दे हो चार दहा बारा दिवसानंतर रिझल्ट आला आणि माझी ॲप्टी क्रॅक झाली होती रे म्हटलं मला देव प्रसन्न झाला आणि ॲप्टी क्रॅक झाल्याने दुसरा राऊंड होता ग्रुप डिस्कशन ब्रिटिश ऍक्सेंट वगैरे राहतो आणि ते आपल्याला रिपीट करायचं असतं पण ते पण एवढं माझं डेंजर गेलं मी बसले होते प्रॉपर तयारीनिशी की काय विचारतील काय नाही मला अक्षरशः ते काय बोलतायत हेच मला कळत नव्हतं त्यामुळं रिपीट करायचं तर भागच वेगळा आला मला ते काय बोलतायत हेच कळत नव्हतं म्हणजे एक एक शब्द नव्हता ते एक पूर्ण सेंटेन्स असायचं शेवटचे एक दोन सेंट शब्द लक्षात ठेवेपर्यंत पहिले एक दोन शब्द ते असायचे ते विसरून जायचे एवढी घाण माझी एक्झाम गेली होती की मला मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी होती की आपलं होणार नाही पण नंतर अजून कळालं की तो राऊंड टर्मिनेशन राऊंड होता त्याच्यामुळे तुम्ही त्यात फेल जरी झाला तरी तुम्ही पुढच्या राऊंडसाठी जाऊ शकता म्हटलं बाप रे माझं नशीब म्हणजे देवानी माझं नशीब लिहिताना एकदम असं प्रॉपर नीट प्रॉपर डोळे उघडे ठेवून माझं नशीब लिहिलेलं आहे मग ते झाल्यानंतर तिसरा राऊंड होता इंटरव्ह्यू राऊंड आणि <coughs> तिसऱ्या राऊंडमध्ये असं झालं की मला फक्त एक दोनच दिवस भेटले होते इंटरव्यूचे प्रिपरेशन करायला आणि हा माझा पहिला इंटरव्ह्यू होता त्यामुळे मला सगळे कोड करायचे होते ऍपटी करायची होती कारण इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा लोक भाई ऍपटी विचारत होते आणि म्हणजे ऍपटीचे क्वेश्चन सॉल्व्ह करायला लावत होते हे मी ऐकलं होतं अगोदर पण ऍपटी म्हणजे यार कुठे ऍपटी असं आपल्याला नाही जमत आपल्याला नाही जमत एवढी म्हणजे मला तरी नाही जमत तुम्हाला जमत असेल चालू केल्या केल्या इंटरव्ह्यू त्यांनी स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं म्हटलं ठीक आहे यार जिथे माझं इंट्रोडक्शन विचारत होते तिथे लोक स्वतःच इंट्रोडक्शन देत आहेत मग नंतर ते म्हटले मला पॅन कार्ड दाखव मी पॅन कार्ड असं धरले होतो माझं हातात असं थर तर कापत होता कारण माझा पहिला इंटरव्ह्यू होता मी अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू देत होते आणि मग तो म्हणे तू कॉन्फिडंट नाही आहे का म्हटलं मी कॉन्फिडंट आहे बट हा माझा पहिला इंटरव्ह्यू म्हणजे इंग्लिशमध्ये चालू होतो ऑब्विस्ली पहिला इंटरव्ह्यू आहे तर ते हात जरा थरथरथरतर कापतायत तर ठीक आहे म्हणे तू घाबरू नको वगैरे असं असं प्रॉपर इंटरव्ह्यू दे म्हटलं ठीक आहे आता काय घाबरू नको म्हटलं तरी माझी आता फाटली तर काय हे होणार नाही आणि मग झालं ते इंटरव्ह्यू स्टार्ट झालं त्यांनी मला इंट्रोडक्शन वगैरे विचारलं इंट्रोडक्शन म्हणजे मी असं रट्टा मारून गेले होते की त्या इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला युआयन म्हटलं पाहिजे असं मग त्यांनी मला विचारलं की कशामध्ये इंटरेस्ट आहे वगैरे म्हटलं आहे फ्रंट मध्ये इंटरेस्ट आहे तर म्हणे बॅक एंडमध्ये इंटरेस्टेड नाही का तर म्हटलं आहे बॅक एंडमध्ये पण इंटरेस्ट पण मला फ्रंट एंडच येतं म्हणून मी फ्रंट एंडमध्ये इंटरेस्ट आहे इंटरेस्टेड आहे तुझ्या घरातले लोक वगैरे काय करतात कुणीच इंजिनियर नाहीये का असं मी म्हटलं नाही माझे आई बाबा शेती करतात भाऊ इंजिनियर आहे खूप इंजिनियर्स आहेत माझ्या घरामध्ये तर ते म्हणे काही मत नाही आहे का जिथे सगळे जातील तिकडेच तू जाणार का म्हटलं आता तसं तर नाही आहे पण आता म्हणजे आहे तर तसंच आता शेवटी पण आता काही मी म्हटलं तसं नाही आहे मला पण आवडत होतं इंजिनिअरिंग करावं तर म्हणे तुला काय वाटत होतं इंजिनिअरिंग करावं म्हटलं कारण मला टेक्नॉलॉजीज टेक्नॉलॉजीजमध्ये इंटरेस्टेड आहे मी आहे इंटरेस्टेड तर ते ते म्हणे कोणकोणते टेक्नॉलॉजीज आहेत मग मला काही माहीत होतं वेब डेव्हलपमेंट ब्लॉक चेन असं पण असतं काय काय याच्यामध्ये की जी गोष्ट तुम्हाला येते ज्या गोष्टीबद्दल त्याची ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट शेवटी सांगायची आणि ज्या गोष्टीबद्दल माहीत नाही ती गोष्ट पहिल्यांदा सांगायची तर मी पहिल्यांदा सांगितलं ब्लॉक चेन कारण मला त्याच्याबद्दल एक ब्लॉकचा बी सुद्धा माहीत नव्हता आणि नंतर सांगितलं वेब डेव्हलपमेंट तर मला या अर्थाने विचारलं की ब्लॉक चेन म्हणजे काय तर ब्लॉक चेन मी म्हटलं मला नाही माहिती तर म्हणे मध्ये टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्टेड आहे पण फक्त टेक्नॉलॉजीचे नाव माहिती त्यामध्ये काय ते नाही माहिती म्हणे तुझा लहान भाऊ काय करतो मी म्हंटल दला माझा लहान भाऊ इंजिनिअरिंग करतो म्हणजे अच्छा तो पण इंजिनिअरिंगच करतोय म्हटलं हा त्याची इच्छा होती इंजिनिअरिंग करायची तर त्याने घेतलं इंजिनिअरिंगला तर म्हणे मग तुझ्या भावाला तू तुझ काय सल्ला देशील म्हणजे ॲज युअर यंगर ब्रदर म्हटलं आता मला म्हणजे मी काय विचार केला यांनी मला काय सांगितलं की तुझा कॉन्फिडन्स आहे तर मग मी विचार केला आणि मी म्हटलं की मी त्याला देईल सल्ला की कॉन्फिडन्स वाढव जे काय करशील ते कॉन्फिडन्स नाही कर तर त्यांनी पुन्हा उलट प्रश्न केले तो कॉन्फिडन्स नाही चुकीची का कामं पण करू शकतो मी म्हटलं नाही मी त्याला सांगेल ना चुकीचे काम नको करू चांगलेच काम कर म्हणजे एवढा फनी इंटरव्ह्यू झाला होता अक्षरशः मी हे उत्तर देऊन हसले होते स्वतःविरोधात इंटरव्ह्यू आणि शेवट जाताना ते मला म्हटले होते की मला कंपनीमध्ये स्मार्ट लोक पाहिजेत आणि तुझा कॉन्फिडन्स खूप डाऊन आहे आणि मला एकदम स्मार्ट स्मार्ट लोक पाहिजे म्हटलं यार पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये खूप दर्दना गोष्ट घडलेली आहे झालं मग असं ठेव झाला इंटरव्ह्यू फायनली संपला आणि मला खूप वाईट वाटलं होतं की यार माझा इंटरव्ह्यू असा गेला त्यांनी मला असं बोललं की स्मार्ट लोक पाहिजे म्हणजे मी स्मार्ट नाही आहे का पहिल्या इंटरव्ह्यू मध्ये कुणीच पण काहीच अपेक्षा करू शकतं की आपला इंटरव्ह्यू चांगला जाईल बट झालं तरी नंतर मी भैयाला फोन केला सांगितलं अशा अशा गोष्टी झाल्या तो म्हणे स्मार्ट लोक पाहिजे लो ते स्मार्ट लोक पाहिजे स्मार्ट लोक पाहिजे माझ्या डोक्यात एवढं गुणगुण करत होतं की मी भैयासमोर एवढी रडले की यार असं झालं भैया भैया असं झालं भैया असं झालं मला म्हटलं की स्मार्ट लोक पाहिजे मी स्मार्ट नाही आहे का पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये कसं काय अशी अपेक्षा करू शकतं खूप झालं खूप झालं नंतर दहा बारा दिवसांनी रिझल्ट आला आणि मी प्लेस झाले होते बाप रे मला माझ्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता की मी प्लेस झाले आणि त्यावेळेस मी अशीच लिस्ट बघितली मला माहीत पण नव्हतं की माझं लिस्टमध्ये नाव येणार आहे तर सगळे मला लगे धड धड फोन करायला गौरी तू प्लेस झाले गौरी प्लेस झाली गौरी प्लेस झाली म्हटलं हो झाले प्लेस फायनली देवाच्या दयाने आणि झालं मग आम्ही प्लेस झाले की सगळे पुण्यातले चार पाचही मानाच्या गणपती केले मस्त एकदम फॉर्म मध्ये मी प्लेस झाले सगळे पेडे बिडे यार नेसता धिंगाणा चालू होता खूप मजा एवढे दहा बारा दिवस एवढं भारी वाटलं की यार मी प्लेस झाले म्हणजे मी म्हणजे काय मी म्हणजे जगातला सगळ्यात सुखी प्राणी होते त्यावेळेस की मी प्लेस झाले फायनली आणि एकदम लास्ट इयरमध्येच बरं का की म्हणजे कॉलेज पण संपलेलं नाही आणि गौरी प्लेस झाली प्रोजेक्टला वगैरे गेले की सगळे शिक्षक वगैरे कॉंग्रॅच्युलेट करायला लागले यू प्लेस्ड यू प्लेस्ड येस 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 फायनली आय प्लेस्ट आणि असं एकदम बारी पण त्यांना काय माहिती की माझं सगळं किती घाण गेलं होतं पण ठीक आहे झालं यार ते महत्वाचं आणि मग नंतर <coughs> <coughs> घरी गेलं घरी गेल्यावर पण सगळे वा 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 गौरी असं गौरी तसं बाब रे मी एवढ्या फॉर्म मध्ये होते की बाबा मी म्हणजे काय झालं फायनली शेवटी ते झालं सगळे आता वाट बघायला लागले की जॉईनिंग कधी येते जॉईनिंग कधी येते जॉईनिंग वरचे वर पुढे यायला लागले लोकांचं कसं असतं की प्लेस झालं की महिना जास्तीत जास्त दोन तीन महिने त्यामध्ये जॉईनिंग येतेच पण माझ्या कंपनीने लावले होते अक्षरशः बघा मी आजारी व्हिडिओ करते त्यामुळे व्ह्यूज आले पाहिजेत तर माझ्या कंपनीने लावलं होतं अक्षरचा एक वर्ष नॉट अ जोक यार म्हणजे एक वर्ष माझं असं गेलं होतं ना की शेवटी मी विचार करायला लागले की मी का प्लेस झाले भाई साहेब म्हणजे प्लेस झाले मी अक्षरशः कॉलेज संपलं सगळ्यांचे सगळ्यांचं जॉईनिंग यायला लागलं सगळे लोक ऑफिस ऑफिसचे स्नॅपिट टाकायला लागले आणि मी आहेच त्या डिप्रेशनमध्ये की जॉईनिंग का येत नाहीये शेवटी तो दिवस उजाडला माझ्या बड्डेचा आणि मला पहिल्यांदा जॉईनिंगची डेट आली चौदा मे असं काहीतरी आलो होतं आणि मी एवढी खुश व माझ्या बड्डे दिवशी माझी जॉईनिंग डेट आली एक्सेट्रा 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 मी एक खूप खुश आणि रात्री माझा बारा वाजता माझ्या मैत्रिणींनी माझ्या रूममेटने बड्डे वगैरे सेलिब्रेट केला होता आणि रूममेट्सनं माझ्या घरी जायचं होतं तर मी म्हटलं माझे दुसरे एक दोन फ्रेंड्स पण येणार होते बड्डेसाठी तर मी म्हटलं की तुम्ही जा म्हणजे त्यांना असं वाटत होतं की मी एकटी नको राहिलं रूममध्ये तर मी ते माझ्यासोबत दिवसभर थांबायचा प्लॅन बनवत होते की माझा बड्डे तर मला एकटीला नको सोडायला असं तर मी म्हटलं की नाही माझे दुसरे फ्रेंड्स पण म्हणताय तर तुम्ही जाऊ शकता घरी यू uh, कॅन गो मग त्यांनी बनवला सकाळी सकाळी प्लॅन म्हणजे माझी जॉईनिंग डेट पण आली होती सगळे खूप खुश होते की गौरीची जॉईनिंग डेट आली चौदा मेला मी जाणार मी लगे वर कपडे बघायला लागले मी कोणते कपडे घालून जाऊ हे घालू का ते घालू कसली बॅग घेऊन जाऊ हे करू ते करू वा आम्ही कोणता कट करू म्हणजे ब्लाबला ब्लाब लाबला आणि मग या दोन्ही माझ्या रुमेट गेल्या तर थोड्याच वेळात माझे दुसरे मित्र मैत्रिणी आले केक वगैरे घेऊन आणि आमचं एकदम प्लॅन सगळे उटीला जायचं केरळला जायचं असं करायचं तसं करायचं कारण भाई सॅलरी चालू होणार होती काय सांगू आणि खूप सगळे मोठे मोठे प्लॅन्स आमचे मित्राचा फोन आला की आम्ही खाली आलोय म्हणून केक वगैरे घेऊन म्हटलं ठीक आहे मी माझ्या मा दुसऱ्या मित्रमित्रांना बोललं की मी पाच मिनिटात येते तुम्ही तो तोपर्यंत बसा रूममध्ये असं मग मी खाली गेले आणि बड्डे वगैरे सेलिब्रेट केला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आपण लगेच फिरायला जाऊ म्हटलं नाही माझे दुसरे, दुसरे फ्रेंड्स आलेत रूमवरती तर मला जावं लागेल तर मग मी त्यांना बाय बाय करून आले रूममध्ये रूममध्ये आले तर रूममध्ये त्यांची भांडणं चालेल म्हणजे कशावरून भांडणं चालले होते ते नाही मी सांगू शकत पर्सनल पार्ट तर त्यांची भांडणं चालू होती म्हटल्यावर म्हटलं तुम्ही जरा थोडा स्पेस घ्या आणि जाऊन म्हणजे जा जा सॉर्ट आऊट करा तर त्यांची भांडणं एकदम पीक लागेल त्याच्यामुळे ते तिथून निघाली आणि गेले आपापल्या रूमवरती मला विचारायला एकटीला सोडलं आणि मी दुसऱ्या मित्रमैत्रिणीला बनलं मग तस आणि मी माझ्या दुसऱ्या मित्र मैत्रिणी माझ्या बोबडी वळती आहे काय माहिती आणि मग मी माझ्या दुसरं मित्र मैत्रिणी दुसऱ्या मित्र मैत्रिणींना पण म्हटलं होतं ना की माझ्या रूमवरती दुसरे मितर मितर यार किती दुसरे दुसरे आपलं कोणी आहे का नाही मी माझ्या मैत्रमैत्रिणींना म्हटलं होतं ना की रूमवर पण माझ्या मित्रमैत्रिणी आहेत त्याच्यामुळे मला त्यांना टाईम द्यावा लागेल तर तुम्ही जाऊ शकता आता झाले आपलं बड्डे वगैरे सेलिब्रेट करून तर तर मी त्यांना पण हाकलवलं आणि हे पण गेले आणि माझ्या रूमेट पण गेले मी एवढी अकेली अकेली की क्या बताव आणि मग मला नंतर जेवायला जायला पण एकटीच कुठं जाऊ असं झालं होतं एक तर माझा बड्डे मग आमच्या रूमवरती इंडक्शन वगैरे होतं तर मी थोडासा भात टाकला शिजायला आणि मी आपलं बसले होते रील स्क्रोल करत तोपर्यंत म्हटलं अजून एकदा चेक डेट चेक करावी म्हणजे बरोबर आहे का की मला स्वप्न वगैरे पडलं होतं कारण मी इतकी खुश होते की मला कधी कधी वाटत होतं की हे स्वप्नच आहे म्हणून मी अजून एकदा डेट चेक करायला गेले तर ते डेटच तिथून डिलीट बापरे म्हटलं खॉट हे म्हणजे कसंच कारण मी अख्ख्या गावात सांगितलं होतं की माझी डेट आली माझी डेट आली माझी डेट आली आणि खुशाली डेट गेली इथून निघून मला इतका राग आला रा, इतका राग आला रा की म्हणजे मला खूप कसं तरी झालं नंतर थोड्या वेळ डेट चेंज झाली तर दोन महिन्यानंतरची डेट अरे आर म्हटलं असं कसं काय असू शकतं म्हणजे मी किती दिवसांपासून वाट बघते की डेट कधी येते डेट कधी येते आणि खुशाली डेट चेंज झाली म्हणजे एकदम इरिटेटिंग होता तो सीन तर आणि अक्षरच मला रडायला चाललं काय माहिती तर कारण मी एवढी हॅपी झाली होती ती डेट बघून म्हणजे विचार करा ना एखाद्याचा ब्रेकअप झाल्यावरची फील येते ना ती फील मला ती डेट चेंज झाल्यावर आली होती तर मग मी खूप रडायला लागले आणि मग मी जो मोबाईल साईडला ले ठेवला आणि रडत रडत आपण आपलं कसं होतं की खूप रडलं ना तर आणि असं आपण पडून बेडवर पडून रडत असेल ना तर आपल्याला लगेच झोप लागून जातं तर मग तसे झालं मी रडून रुडून झोपी गेले आणि मग नंतर मी दोन तीन तासानंतर उठले तर सगळा रूम मध्ये धूर धूर खोकला यायला लागला काय दिसतच नव्हतं रूम मध्ये मग मी अगोदर बघितलं इंडक्शन मध्ये सगळं इंडक्शनच सगळा तो भात करपून गेला होता सगळा खाली लागला होता आणि मला इतकी भूक लागली होती आणि माझं ते रड गाणं वेगळंच आणि तो करपलेला वेगळं सगळा रूम मध्ये धुवा धुआ झाला होता मग मी अगोदर ते रूमचे विंडो बिंडो उघडले सगळा ते फॅन वगैरे चालू केला आणि ते करपलेला भात मी खाल्ला होता माझ्या बड्डे दिवशी गाईज विचार करा म्हणजे मेरी परिस्थिती तो देखील याच्यापेक्षा वाईट कोणाचा बर्थडे होऊ शकतो मला नाही वाटत तर असं सीन झाला माझा आणि मी ती करपलेला भात खाऊन झोपले आणि हा झाला माझा बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे तो पण एक पार्टच होता माझ्या जॉईनिंगचा कारण माझी जॉईनिंग जरा मा बदलली नसती तर कदाचित मी कुठेतरी बाहेर गेले असते जेवायला आणि असं मी काहीतरी चांगलं केलं असतं जरी मी एकटी असते तरी पण त्या सगळा प्रॉब्लेम त्या जॉईनिंग डेटमुळे झाला होता मूर्ख जॉईनिंग डेट मग दोन महिन्यानंतर फायनली तो दिवस उजडायलाच लागला होता उजडायला लागला होता म्हणजे एक दोन दिवस अगोदर होते आणि माझी शॉपिंग वगैरे चालू होते की यार ऑफिसला जायचे थोडे फॉर्मल घालू असं करू <coughs> 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 बॅग घेतली होती आणि उद्या तो दिवस उजडणारच संध्याकाळी मी रिफ्रेश डेड गायब ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट क्या हो सकती है मेरे साथ मेरे दिल के साथ ॲसा खेल हो रहा था मे सकते आप लोगों को कितने सारे प्रॉब्लेम्स कितने सारे दुःख मेने झेले है आणि असं झालं मग पुन्हा डेट गायब पुन्हा तेच रड गाणं पण नंतर मी करपलेला भात नाही खाल्ला नंतर मी थाळी खाल्ली होती कारण मला जरा थोडी त्या दुःखाची सवय झाली होती मग नंतर अशा डेट वारंवार सात आठ वेळा चेंज झाल्या सात आठ वेळा चेंज झाल्यानंतर सगळ्यांचं फायनली मला एक डेट आली आणि ती डेट ऑफिशियल आहे असं मला सांगितलं तर मग मला आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की तुमच्या दोन बॅचमध्ये जॉईनिंग होणार एक ऑक्टोबर बॅच एक सप्टेंबर बॅच तर तुम्हाला कोणती बॅच घ्यायला आवडेल तर मी केली ऑक्टोबर बॅच चूज तर नंतर त्या मिटिंगमध्ये सांगितलं का ऑक्टोबर बॅच ज्याने चूज केली त्याला जावं लागणार चेन्नईला ज्याने सप्टेंबर बॅच चूज केली त्याला जावं लागणार पुण्यातच उपरवाला जब देताय छप्पर फाडके देताय और जब नाही देता तो क्या करताय तो जैसी हालत होती आहे मग झालं चेन्नईला जायचं नंतर चेन्नईला जाऊन पण ही एक पहिली वाईट गोष्ट की म्हणजे आपण यार पुण्यात राहणार आहे असं तसं आपण एकदम असं चेन्नईला कधी बाहेरचं जग बघितलेलं नाही असं कसं जाऊ शकणार की कुणी ओळखीचं नाही आहे काय नाही आणि खुशाल चेन्नई म्हणजे डायरेक्ट नॉर्थ साऊथ डायरेक्ट एकदम हंड्रेड पर्सेंट डिफरन्सच ना ते टेन्शन वेगळंच त्या अटॅकमधून काही लोकं वाचले असतील तर अजून एक अटॅक द्यावा म्हणून अजून एक मीटिंग झाली तर ते काय बोलले की तुम्हाला चेन्नईला जाऊन एक्झाम द्यायची आहे म्हणजे तुम्हाला फक्त एक्झामसाठी चेन्नईला जायचं आहे ती एक्झाम जर तुम्ही क्रॅक केली तर तुम्ही तिथेच डायरेक्ट इंटर्नशिप स्टार्ट होणार जर एक्झाम क्रॅक नाही झाली तर तुम्हाला घरी यायचं आहे आणि काही काळानंतर सी आय एस म्हणून एक फील्ड आहे म्हणजे वॉइस कॉल वगैरे आपल्या लिस्ट डी एफ सीमधून वगैरे कॉल येतात हॅलो मॅडम तुम्हाला कार्ड घ्यायचंय का क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तसले कॉल म्हणजे तसल्याच टाईपचं काहीतरी होतं तर मग त्याच्यासाठी जॉईन त्याच्यासाठी इंटर्नशिप चालू होणार म्हटलं भाई साहेब म्हणजे आपण एवढे इंटर्नशिप एवढं एक वर्ष वाट बघून आता मी फोन करणार आहे का लोकांना क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे का तुम्हाला म्हणजे असलं काय हे आणि असली कंडिशन माझ्याबरोबर जा झाली होती म्हणजे विचार करा मी काय काय करायला पाहिजे होतं वर्षभर एकतर फ्रेशर म्हणजे दोन हजार तेवीसला ला पासआउट म्हणजे आत्ता पासआउट झालं ना आपण काल पासआउट झालो असेल आणि एखाद्या कंपनीला अप्लाय केलं तर त्यांना दहा वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो कुठून देऊ दहा वर्षाचा काय मम्मीच्या पोटातूनच चालू करणार आहे का कंपनीमध्ये शिकणं व्हिडिओ रेकॉर्ड होतो ना एवढे वेळ बोलले मी हा होते होते बापरे चोवीस मिनटं म्हणजे माझं तर पहिल्यांदा हाच विचार होता की मी एक्झाम क्रॅक होणार की नाही होणार ह्याच्यावरच मला डाऊट होता कारण ते प्रोग्रॅमिंग बिग्रॅमिंग सगळं काय काय विचारणार होतं यार आता एक ता। ता ग... यार एक तर एक्झाम पासआउट झालं आणि कुणाला येते इंजिनिअरिंग मध्ये प्रोग्रॅमिंग ह्याहून त्या काय येतं तेव्हा आणि मग तेच विचार करतो की यार चेन्नईला जायचं एकतर पाच हजाराचं तिकीट पाच हजार जायला यायला पाच हजार दहा हजार घालून जर एक्झामच फेल झाली तर हा प्रश्न माझ्या डोक्यात पहिल्यांदा पण ठीक आहे तरी पप्पा माझ्यावर एवढे कॉन्फिडंट होते ना म्हणजे मम्मी पप्पानी यार मला एवढं एवढं काय म्हणतात त्याला एवढी साथ दिली आहे ना की काय सांगून काय नको म्हणजे त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर हा व्हिडिओ मला कमी पडेल मला दुसरा व्हिडिओ बनवा लागेल त्यांच्यासाठी तर ठीक आहे आणि मग पप्पा म्हणे मी म्हटलं पप्पा मग एवढे पैसे घालवायचे आणि जर मी फेलच झाले तर असं कसं पप्पा म्हणे तुझ्या भविष्याचा प्रश्न आहे असं तुला तू बाईच्या विचार कुठं करते वाटलं तर जर मी विकेन घे पण तुला मी लावणारच तिकडे बापरे म्हटलं माझ्या कशा पप्पाच एवढे माझ्या माझ्या बाबतीत कॉन्फिडंट आणि मी खुशाल विचार करते की यार क्रॅक होईल का नाही तर मग नंतर मी अभ्यास चालू केला अभ्यास केला केला तरी कुठतरी यार मनात ते होतच की यार क्रॅक होणार नाही होणार कारण प्रोग्रामिंग म्हणजे म्हणजे खूप हार्ड आहे यार आणि मी मला नव्हतं माहिती की मी ते करेल नाही करेल असं तर मग शेवटी फायनली जायचं हे झालं आणि सगळ्यांना वस्तीवर कळालं होतं की यार मी चेन्नईल चालले चेन्नईल चालले तर सगळ्यांना असं वाटत होतं की मी आता चेन्नईला जाऊन तिथेच राहणार आहे वगैरे कारण ते होतच ना की जर तुम्ही क्रॅक झालं तर तिथंच इंटर्नशिप चालू होणार पण मग लगे मला सगळे घरी बोलावं लागले की गौरी ये घरी काहीतरी ये त्यांनी नवं जुनं केलं की मला बोलवायचे जेवायला ये असं तसं लेकरू चेन्नईला चाललंय तिला परत भातच मिळेल मग चांगलं खायला बिला मग कोणाच्या घरी मटण केलं असेल की लगे मला बोलवणार घरून लगेच गौरी ये घरी जेवायला मटण केलं आहे मला कशाला बोलवता म्हटलं तर माझे यार तू चेन्नईला जाणार ना मग तुला परत चांगलं मिळेल खायला नाही मिळेल आणि ते सगळे एकदम इमोशनल बरं का एकदम इमोशनली अटॅच आहे आमची वस्ती म्हणजे एकदम आता त्यांच्यावर पण मी नंतर व्हिडिओ बनवेल आणि तर आता मला खूप सारे टॉपिक मिळाले व्हिडिओ बनवायला आणि मग सगळे मला जेवायला बोलवायचे पण त्यांना काय माहिती की देवा जर मी पाच नाही झालं तर मला रिटर्न यायचंय मला नका जेवायला बोलवाच पण शकत नव्हते की यार मी नापा झाला रिटर्न येणार आहे झालं तरी पण मी जात होते जेवायला निरलायचं सारखे जायचा दिवस उजडला मी पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसले त्यावेळेस चेन्नईला जाताना कारण आपण कसं असं विमान उरते आलं तरी बापरे पप्पा विमान पप्पा विमान म्हणजे एवढे एक्सायटेड होतो त्याच्यात स्नॅप काढा सगळ्यांना स्नॅप टाका विमान एवढं खालून गेलं असं किती आपण एक्सायटेड असतो ना आणि पहिल्यांदा विमानात बसताना मी अक्षरशः एक्सायटेड नव्हते म्हणजे मला माहीत नाही का कारण थोडंसं माझ्या मनात होतं ना की यार पास नाही झालं तर असं तसं आपण एवढं लांब चालू एवढे पैसे घालून असं तसं त्याच्यामुळं मी खूप जरा म्हणजे नर्वस होते आणि प्लस काय माहिती पण मी कसलीच एक्सायटेड नव्हते विमानात बसताना विमानात जरी बसलं तरी मला काहीच फीलच होत नव्हतं म्हणजे मला असं वाटतंय की मला म्हणजे मला विमानात बसून पण असं वाटत होतं की मला फील का होत नाही की यार मी पहिल्यांदा विमानात बसली विमान एरोप्लेन ज्याला आपण बघण्यासाठी एवढं त्याचा आवाज जरी आला तरी घराच्या बाहेर पडतो लगेच विमान विमान आले बघायला आणि मी त्याच्यामध्ये बसले तरी मला काही वाटत नाही आहे मग अक्षरशः उतरले चेन्नईमध्ये भाईचा एक मित्र होता तो मला पिकअप करायला आला होता तिथे आणि त्याने मला रूम वगैरे शोधून दिली बसलो आणि अक्षरशः ऑफिसमध्ये गेल्यावर दोन तीन महिने जरी झाले तरी आमचे एक्झामच झाले जा नाही आम्ही असंच बसलो होतो विदाऊट पगाराच्या घरून पप्पा पैसे पाठवा रुमचा रेणं भरायचा आहे म्हणजे असं कोण जगू शकत म्हणजे माझी लाईफ मध्ये अशी होती की आम्ही क्याही आपको असली डेंजर सिच्युएशन होऊन बसली होती माझी आणि एकतर दिवस रात्र सकाळ ब्रेकफास्ट लंच डिनर सोमवार मंगळवार बुधवार जानेवारी फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस फक्त भात भात सांबर भात चायनीज भात इंडियन भात जर्मन भात हे ह्या भात त्या भात फक्त भात यार दुसरं काहीच हो नव्हतं अक्षरशः आणि हा अक्षरशः या हानी ती होती इडली इडली डोसा इडली पण यार म्हणजे पुण्यात असताना मला एवढी इडली आवडायची म्हणजे साऊथ इंडियन फूड म्हणजे माझं फेवरेट पण तिथं गेल्यावर रोज इडली खाऊन खाऊन पण मी बोर झाल्यानंतर आणि म्हणजे खूप दिवस माझे खराब चालले होते लोक म्हणतात की यार ही जॉबला गेली आहे चेन्नईमध्ये खूप पैसे कमवत असेल त्यांना काय सांगू यार मी अजून पण घरीच पैसे मागते कारण माझी कंपनी अजून एक कवडीसुद्धा देत नाही आहे मला गेली फायनल इंटर्नशिप आणि फायनल त्यांचा मेल आला की तुम्हाला एक्झामचा जा मेल आला की एक्झाम द्यायची आहे म्हणून त्याच्या आधीच एका बॅचची एक्झाम झाली होती आणि त्यातून खूप सारे लोक फेल झाले होते त्याच्यामुळे तेच मी डिमोटिवेट झाली होती एक्झाम दिली आणि त्यामध्ये आला मला टेक्निकल इशू त्याच्यामुळे मी मेल टाकून मी दुसऱ्यांदा एक्झामला झाले दुसऱ्यांदा पण आला टेक्निकल इशू असे करत करत मी चार ते पाच वेळा एक्झाम दिली शेवटी पाचव्या एक्झाममध्ये कस तरी करून मी पास झाले आणि मी पास झालो यार एक्झाममध्ये आणि मग आमची मिटिंग झाली की जे एक्झाम पास झाले त्यांना सगळ्या महिन्यांचे पैसे मिळणार आहेत आणि इंटर्नशिपला एका महिन्याचे होते बारा हजार तर आमच्या नाही नाही मी दोन महिने राईट मी दोन महिने थांबले होते दोन महिन्यानंतर एक्झाम होती तर आम्हाला बारा बारा, बारा चोवीस हजार अकाउंटवर ते क्रेडिट झाले आय सो हॅपी की बापरे चोवीस हजार मी पहिल्यांदा चोवीस हजार माझ्या अकाऊंटवर एकदम क्रेडिट झालेत म्हणजे पहिल्यांदा मी असं माझ्या अकाउंटवर चोवीस हजार बघत होते नाहीतर मी दोन हजार चारशे सुद्धा बघू शकत नव्हते हो <laughs> जास्तीत जास्त चोवीस रुपये असायचे रूमचा रेंट वगैरे भरून आणि असं आणि चोवीस हजार भरले आणि पप्पांना सांगितलं खुशखुशीत मी एक्झाम पाच झाले एक्सेट्रा 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 म्हणजे खूप हॅपी झालं चेन्नईमध्ये आणि माझ्या ओळखी पण झाल्या होत्या म्हणजे खूप सारे आमचं एकदम असा स्ट्रॉंग ग्रुप झाला होता चेन्नईमध्ये की वाव म्हणजे जीवलग त्याला काय म्हणतात एकदम असे जीवापाड मित्र असले एकदम आमचा चांगला ग्रुप झाला होता खूप भारी होतं यार फक्त एकच होतं की मी भात रोज खाऊ शकत नव्हते मी अशी वाळली होती वाळली होती की हवा <coughs> जर आली तरी उडून जाईल आणि ते झालं आणि पण ही जर्नी अशी असते ना की एकदा म्हणजे म्हणजे माझी ही अख्खी जर्नी म्हणजे एवढी भयानक गेली आहे की की खूपच भयानक आणि मग इंटर्नशिपचा पिरियड आम्हाला एकदमच कॉल आला की तुम्ही इंटर्नशिपमध्येच आहे पण तुम्हाला शिकत शिकत म्हणजे इंटर्नशिपमध्ये इंटर्नशिप म्हणजे काय असतं की कोर्सेस वगैरे करायचे असतात शिकायचं असतं आणि ते आपल्याला त्याचे पैसे देतात तर तुम्ही शिकाच बट तुम्हाला फुल टाईमची पेमेंट भेटणार तुम्हाला डायरेक्ट आम्ही फुल टाईम करतोय असलो याच्यापेक्षा चांगली गोष्ट काय होऊ शकते माझ्यासोबत आणि सग ही सगळ्यात चांगली गोष्ट झाली होती अख्ख्या ऑल ओव्हर सगळ्या प्रोसेज प्रोसेसमध्ये फक्त एक गोष्ट चांगली झाली की त्यांनी आम्हाला इंटर्नशिपमध्ये फुल टाईम केलं आणि मग फुल टाईम करण्यासाठी पाच डिसेंबर माझी फुल टाईमची जॉईनिंग डेट होती आणि तर तुम्ही जर त्या पाच डिसेंबरला फुल टाईमसाठीची जी मिटिंग होती ती मिटिंग जॉईन केली तर तुम्ही त्याच दिवशी फुल टाईम होणार जर तुम्ही नाही जॉईन केले तर माहीत नाही मग कधी होणार कारण एकदा जर ती प्रोसेस कुठेतरी थांबली कुठं काय प्रॉब्लेम झाला तर ती नंतर प्रोसेस कधी रिझ्यूम होईल काय सांगताच येत नाही त्याच्यामुळं जी तुम्हाला डेट दिली त्या तुम्ही कसल्याही परिस्थिती मरायला जरी लागलं ला ना ला तरी ती पहिल्यांदा प्रोसेजर कम्प्लीट करा नंतर मरा असं असं टाईपचं आणि पाच डिसेंबर आणि फ्लड आला चेन्नईमध्ये फ्लड म्हणजे बापरे असला घाण वादळ वारं पाऊस मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीच बघितलं नव्हतं तेव्हापासून म्हणजे मी पाऊस पावसाळा माझा खूप फेवरेट होता एवढ्या घाणविजा वारा बघ डायरेक्ट झाडं अशी उपटून साईडला पडायची एवढी डेंजर वादळ सुटलं होतं विचार करा आणि माझ्या दोन्ही रूममेट घरी गेल्या होत्या आणि माझी रूम टेरेसवर होती म्हणजे तिथं असं आहे की म्हणजे टेरेसवरती सुद्धा रूम बांधतात म्हणजे दरवाजा उघडला की डायरेक्ट टेरेसच अशा टाईपच्या रूम आहेत सगळं पाणी रूममध्ये आलं होतं म्हणजे पायापासून एवढं म्हणजे एवढं पाणीवरती यायचं एवढं पाणी रूममध्ये आलं होतं आणि कंटिन्यू पाऊस दोन सेकंदुद्धा त्याला टाईम नव्हता तीन चार दिवस कंटिन्यू पाऊस म्हणजे जवळजवळ एक एक डिसेंबरला फ्लड आला होता पाच सहा तारखे सहा सात तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता म्हणजे चार पाच तारखेला जरा थोडं ते मध्ये मध्ये ब्रेक भेटत होता बट तीन चार तारखेपर्यंत ते कंटिन्यूअस होता आणि एकदम घाण पाऊस मी जेवायला सुद्धा अक्षरचा गेलो नव्हते मी तीन चार दिवस फक्त चिवडा लाडू जे घरून काय आणलं होतं खायला त्याच्यावरती होते म्हणजे फक्त विचार करा की मी अक्षरशः जेवले नव्हते मी जेवायला सुद्धा जाऊ शकत नव्हते कारण हॉस्टेलच्या खालीच मेस होते पण मला टेरेस पार करून खाली जावं लागायचं ना तर त्या पावसात मी दोन सेकंद सुद्धा सांगू शकतो झटझड जर तोंडावर लागायचं छत्री घेतली तर छत्री अशी उलटी व्हायचे चार पाच दिवस मोबाईलला रेंज नाही लाईट नाही आणि भीतीमध्ये ते तसलं आबाळाची गर्ज गर्जना ते विजांचा कडकडाट आणि रूममेट नाही नाहीत आणि त्यावेळेसपासून पासून मला पावसाची इतकी भीती वाटायला लागली की वाटा लाग साईट वीज जरी चमकली नाही एकदा की माझं हृदय असं धगधग जुलाबावरच बसते की काय सांगू तुम्हाला एवढे घाण करण्याचे नव्हते माझे आणि मग त्यावेळेस ती माझी भीती चालू झाली चेन्नई पासून आणि मग पाच डिसेंबर रोगाला माझं जॉईनिंग होतं सगळे लोक मला कॉल करायला लागले मिटिंग जॉईन कर मिटिंग जॉईन कर अरे रेंज नाहीये लॅपटॉप मध्ये चार्जिंग नाहीये कुठून मिटिंग जॉईन करणार आहे आणि बाहेर बाहेर तर जाऊ म्हणजे बाहेर थोडा पाऊस थांबला होता त्या चार पाच तारखेला म्हणजे थांबलं होतं म्हणजे एकदम असं नॉर्मल पडत होता कारण बऱ्यापैकी फ्लड संपला होता पाच तारखेला बट कुठेच कुठेच रेन नव्हते सगळे ते पडलेलं सगळे तारा वगैरे सगळा म्हणजे सगळा प्रॉब्लेम होता की म्हणजे अख्ख्या चेन्नईमध्येच प्रॉब्लेम सगळे रस्ते ब्लॉक होते आणि आम्हाला पण दहा बारा दिवस वर्क फ्रॉम होम दिलं होतं कारण आम्ही करू शकत नव्हतो ऑफिसला जाऊ शकत नव्हतो रोडवरती इतकं पाणी होतं की गाड्यासुद्धा त्यांना गाड्यांना जाता येत नव्हतं तर आम्ही पाच डिसेंबरला जाताना अक्षरश आम्ही टमटम ना तुला त्या टमटमाच्या वरचं ते हे असतं काय म्हणतं त्याला काय म्हणतात त्याच्यावरती लोक बसतात त्याच्यावरती बसून मी मैत्रिणीच्या रूमवरती गेले होते कारण तिच्या रूमवरती थोडं ते रेंज वगैरे येत होती तर कसं तरी करून 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 मला ज्यावेळेस पन्नास साठ फोन आले त्यावेळेस त्याच्यानंतर मी तिथं कशी तरी मीटिंग जॉईन केली पटकन दोन तीन सेकंदाचं से इंट्रो द्यायचा होता सांगायचं होतं आपला आयडी वगैरे काय काय नंबर्स आहे आणि फायनली ती माझं झालं एवढं डेंजर की सगळी दुकानं अर्धी पाण्यात होती म्हणजे इतकं पाणी की भयानक मी तुम्हाला आय कंट एक्सप्लेन दॅट सिच्युएशन म्हणजे वर्स्ट सिच्युएशन झालं माझं जॉईनिंग पुन्हा एकदा मी खुश झाले येताना पुन्हा मी असल्याचे एखाद्या टमटम ह्याच्यामध्ये बसून आले कारण रिक्षा जर असते ह्याच्यासारखे ते फक्त टमटम आणि एकदम असा जे हेवी वाहन नसतात ना तेच फक्त त्या पाण्याला पार करून पलीकडे जाऊ शकायचे आणि मी पोहोचले कसं तरी रूम मध्ये नंतर आणि नंतर दोन तीन दिवसांत तो फ्लड नीट झाला आणि सिच्युएशन वगैरे सगळी व्यवस्थित झाली आणि माझ्या मोबाईल चार्जिंग संपत आहे बरं ठीक आहे तरी आणि मग सिच्युएशन वगैरे व्यवस्थित झाली आणि नंतर मग असंच आम्ही मग चेन्नईमध्ये काढले आम्ही दिवस चांगले काढले नंतर आमचा आला एस एम एस एम ए म्हणजे फायनल इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही इंटरशिपमध्ये इंटर्नशिपमध्ये जे काय काय शिकला त्याच्यावरती एक इंटरव्ह्यू होतो आणि तो इंटरव्ह्यू तुम्हाला क्रॅक करायचा असतो जर तुम्ही क्रॅक नाही झाला तर टर्मिनेशन आणि जर क्रॅक झाला तर मग चांगलीच गोष्ट आहे अशीच पगार चालू राहणार कंटिन्यू आणि मग झालं तो पण झालं कसं तरी त्या एस एम साठी पण काही टाइम दिला होता में, में आ, मदल, था 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 तर, की मी एच आरला ला म्हटलं होतं आणि हा एस एम मला डेट आली आणि मी एच आरला म्हटलं एच आरच्या हातात होतं सगळं की कोणाचा इंटरव्ह्यू कधी शेड्यूल करायचा आणि माझी तब्येत ठीक नव्हती तर मी एच आरला म्हटलं की तुम्ही मला दोन तीन दिवसात टाइम देऊ शकता का माझा लगेच नका इंटरव्ह्यू शेड्यूल करा म्हणजे इंटरव्ह्यू शेड्यूल नका करू लगेच माझी तब्येत ठीक नाहीये एच आर म्हणजे डोंट इवन थिंक तुझा उद्याच इंटरव्ह्यू शेड्यूल होणार आहे अशी म्हटली यार भाईसाहेब तीन महिने झाले मी एस एम वाट बघते तर एस एम एस शेड्यूल होईना कारण मध्येच ते इंटरव्ह्यूवर नसायचे तर कोणाचा टेक्निकल इश्यू तर कोणाचा ह्या कोणाचा त्याओ म्हणजे ते तीन चार महिने मी एस एम एचे तीन चार महिने नाही म्हणजे खूपच एक्स्ट्रा झाला पण जवळजवळ एक महिना एक दीड महिना मी वाट बघितलाय सर आणि नंतर मग माझं एस एम ए शेड्यूल झाला कसं तरी आणि फायनली मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये ग्रीन आणलं आय वॉज टू हॅपी आणि ते ग्रीन आलं मग नंतर मला वाटलं की झालं चेन्नईचा चेन्नईचा विषय संपलेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे पुण्याला फायनली पुणे खूप खूप सगळे खुश होतो आम्ही आम्हाला पुण्याला जाणार असं तसं आता प्रोजेक्ट भेटणार एक्सेट्रा एक्सेट्रा आणि मी चेन्नईला येताना असं बाय करून आले की संपला विषय भाई आता यायचंच नाही इकडे असं आता नाही भात भात नाही खायचं आता म्हणजे चेन्नई यार चांगली तशी मी नंतर चेन्नईवर एक वेगळा ब्लॉग बनवेल बट मी मी खूप खुश होते आणि आली आणि मी पुन्हा नंतर प्रोजेक्टची वा सगळ्यांना प्रोजेक्ट आली आणि मला प्रोजेक्टच भेटत नव्हतं म्हणजे प्रोजेक्टसाठी जे सेपरेट कॉल येतात मॅनेजर्स कॉल करतात प्रोजेक्टसाठी तर सगळे प्रोजेक्टला टॅक झाल्याने आणि मला प्रोजेक्टचं येणं म्हटलं यार काय ट्रेनिंगमध्ये काय सीन झाला का मला तर ग्रीन पण भेटलं मी दहा वेळा ते ग्रीन चेक करायचे की हे काही अपडेट व्हायला नको असं आणि नंतर मला फायनली कॉल आला आणि मला सांगितलं की बँगलोर लोकेशन आहे तुझं यार म्हटलं दुःख खतम किंवा दुःख काय खतम नाही बे असं फायनली मला बँगलोरचं लोकेशन आलं होतं आणि आता काय ऑप्शन पण नव्हता माझ्याकडे माझी मैत्रीण होती तिला भेटलं पुण्याचं लोकेशन बाई साहेब मला पण कदाचित वाट बघितली असं भेटलं असतं बट मी एका कॉलमध्येच गेले काय करणार कारण दुसरी ऑफर पण नव्हती हातामध्ये हो आणि ती सॅलरी येण्याची जी खुशी असते ज्यावेळेस तीस तारखेला आपली सॅलरी क्रेडिट होते दिस अमाऊंट हॅज बिन क्रेडिटेड टू युअर अकाउंट बापरे ती खुशी आपण शब्दामध्ये व्यक्तच नाही करू शकत नंतर रूमचा रेंट भरण्यात तिकडं ते नाईन्टी पर्सेंट सॅलरी का जाईना बट ॲटलीस्ट येते तरी ना एका दिवसासाठी तरी येते ॲटलिस्ट आणि सॅलरी कधी क्रेडिट होते माहिती का एकदम असं पहाटे पहाटे दोन अडीच वाजता म्हणजे उठून आपण मोबाईल उघडला की सॅलरी क्रेडिटचा मेसेज बघतो किंवा खुशी मिळती होगी हो मी शब्दात नाही सांगू शकत ती असा सीन झाला आणि फायनली मला बँगलोरचं लोकेशन आलेलं आहे अँड नाव आय मीन बँगलोर आता मी वेट करते की कधी मला पुण्याचं लोकेशन भेटेल पण माझी ओडिसी फक्त चेन्नई आणि बँगलोरमध्येच आहे तर पुण्याचं लोकेशनचा विषयच नाही त्यामुळे मी ज्यावेळेस स्विच करेल कंपनी बदलेल आणि मी मला पुण्याची कंपनी भेटेल त्यावेळेसच मी पुण्यामध्ये जाईल तोपर्यंत म्हणजे एस ए दिन काढणे पडेंगे तो येथ ही मेरी जर्नी साईड जर्नी ती अभि अभी ही बोले अभी तू इसी कंपनी मे तर असं होतं तर तुम्हाला जर कंपनी काढायची असेल म्हणजे थोडं माझ्या एक्सप्लेनेशनवरून तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला नाही आवडला तरी सबस्क्राईब लाईक शेअर सगळं करा प्लीज बाय बाय